बाई किती मिरच्या घालताय आमटीत? अहो तिखट होईल ना ती. अहो आपण एवढ्या मिरच्या घालतो का आमटी मध्ये? अहो थोडस लाल तिखट घाला म्हणजे झालं. हो अहो पण अधून मधून रमाबाईंनी अशी आमटी करतात, हिरवी मिरची घातलेली, त्या पुस्तकात वाचतात ना. ठीक आहे आता घातले आहेत ना मिरच्या, थोडासा गुळ वाढवा म्हणजे झालं. हे नाही का काय रे, ज्याच्या त्याच्यामध्ये आपला गुळ घाला गुळ घाला. अरे कधीतरी आमच्या वाणी झणझणीत खाकी खाताना कस नाका डोळ्यातनं पाणी यायला पाहिजे. काय हो सखा काका, काय झाले नाका डोळ्यातून पाणी काय म्हणताय? अहो यो ये नाही को, याच्यामध्ये गुळ घाला त्याच्यामध्ये गुळ घाला म्हणतोय, जरा तिकट जे पण पोकळ बांबू. अय्या खरेच की आपण की नाही, आपण असे करूया आजचा दिवस एखादा पदार्थ सखा काकांच्या पद्धतीने करून पाहू, म्हणजे पाहूया तरी आपल्याला तिखट झेपते की नाही ते. खरं म्हणजे काय अगदी खरेच. सखुताई आज मटकीची उसळ करावयाचीच आहे ना, तर ती की नाही आपण सखा काकांच्या पद्धतीने करू, कसे? वय वय एकदम झणझणीत. पाणबा जी. बाबा पहिलेच ना दुसऱ्यांना घाबरवित होतात आणि तुमचीच फजिती झाली. आता खरे भूत दिसले असते तर काय झाले असते तुमचे? म्हणजे खरेच भूत असते. हो खरेच भूत असते, पण ते फक्त आमच्या सारख्या हुशार आणि न घाबरणाऱ्या लोकांनाच दिसते. काय सुभद्रावणी? तर काय अहो यांच्या बातच मोठ्या हो. काय रे बाबा शेवटी झाली ना फजिती? पण आता खोडसाळपणा पुढे झाला. आणि पाणबा जी तू याला साथ देतोस? बरे काय? नाही जी. नमस्कार बाळम भटजी. काय पिंड साडा या हो या आशीर्वाद. बस बस पांडू जी गुळ पाणी आण बरे. हा घेऊन येतो. पिंडसाडा आड्डा महिने येणारात, भाऊसाहेब होते तेव्हा तुमचे दर आड्ड्या दिवसाने खेप व्हायचीच. होय होय आधी सोलापुरात गेलो होतो चिरंजीवांकडे मुक्कामास, तेथूनच पुढे तीर्थयात्रेस गेलो. अरे वा म्हणजे पुण्य कमवून आलात की. मग प्रसाद वगैरे काही आणलात की नाही आमच्यासाठी? प्रसाद आणलाच आहे, पण त्याही पेक्षा मोठी आनंदाची बातमी आणली आहे तुमच्यासाठी. आनंदाची बातमी कसली? तीर्थक्षेत्री तुमच्या विठू काकांची भेट झाली. काय हो सुभद्रा वहिनी ऐकलेत ना, यांना तीर्थक्षेत्री तुमचे यजमान भेटले म्हणे. मग ते आहेत कोणी, त्यांना बरोबर का नाही आणलेत? अहो सांगा ते लवकर. सांगतो सांगतो सारे सविस्तर सांगतो. अहो सांगा सांगा. आमच्या सुभद्रा वहिनी अगदी खडतर दिवस काढलेत, रात्रंदिवस वाट पाहिली विठू काकांची, उपास तपास केले, व्रतवैकल्य केली, त्यांच्या डोळ्यातल्या पाण्याचा कधी खळच नाही. झाले असे काशी क्षेत्री घाटावर मी एका इसमास पाहिले, ओळखीचा चेहरा वाटे, पण त्यांच्याकडून काहीच प्रतिसाद येईना. चेहरा तसाच पण वय आणि वणवण यामुळे जरा सुकलेला, देहयष्टी ही सडपातळ झालेली, त्यामुळे ओळख पटेना. पण शेवटी लक्षात आले हे तर गोविंदराव रानड्यांचे सख्खे चुलत बंधू विठ्ठलपंत उर्फ विठू काका. मी त्यांच्याशी संवाद साधण्याचा खूप प्रयत्न केला पण ते काहीच दाद देईनात. शेवटी असे वाटले की ही कोणीतरी दुसरीच व्यक्ती असावी. मग मग काय झाले? शेवटी माझ्या डोक्यात एक कल्पना आली. मी त्यांना गोविंदरावांच्या निधनाची बातमी सांगितली. मग तशी एकदम मान वळवून माझ्याकडे पाहू लागले. सरकंत्यांच्या डोळ्यात पाणी आले, तेव्हा मात्र म्हटले हे विठू काकाच. मग मग आणलेत का नाही त्यांना बरोबर? सांगा सांगा का नाही आणलेत त्यांना बरोबर? ऐका तरी, पुढे मी त्यास माधवाने कोल्हापुरातले खटले सोडल्याचे आणि पुण्यात बस्तान बसवल्याचेही सांगितले, शिवाय माधव मोठा न्यायाधीश झाल्याचेही मी त्यांना सांगितले. हो मग अण्णा त्यांना बरोबर का नाही आणली त्या आधी सांगा, बाकीचे वर्णन नंतर करा. शांत व्हा बाळम भटजी शांत व्हा, इतकी वर्ष धीर धरलात आणखीन काही काळ. अहो ते सुखरूप आहेत हे काय कमी आहे? हो पण मग आणले का नाही त्यास? आम्हास तार करावायची, आम्ही आलो असतो न्यायास. म्हणून तर सारी हकीकत सांगतोय, मी त्यांना माझ्या सोबत चलण्यास खूप विनवले, परंतु ते काहीच बोलेनात आणि जागचेही हालेनात. फक्त माझ्याकडे एकटक पाहत राहिले. शेवटी मी त्यांस म्हटले की मी चटकन माझे सामान घेऊन येतो, आपण पुण्यास जाऊ येथूनच. मी अत्यंत त्वरेने जाऊन माझे सामान घेऊन आलो,
परंतु तोवर ते नाहीसे झाले होते. त्यांना शोधण्यासाठी मी 2 दिवस मुक्कामही वाढवला. शोध लागला नाही, परंतु बाळम भटजी मला खात्री आहे की ते नक्की येथे येतील, अगदी लवकरच येतील. म्हणूनच मी ही हकीकत सांगत होतो. माधव मोठा न्यायाधीश आहे आणि पुण्यात रानड्यांचा वाडा आहे, एवढ्या 2 खुणा त्यांच्यासाठी पुरेशा आहेत. अगदी खरे, माझंही मन सांगते ते नक्की येतील. सुभद्रा वहिनी काही काळजी करू नका, ते येतील, नक्की येतील. किती आनंदाची बातमी आहे. ते प्रत्यक्षात घरी येण्यापूर्वी ही वर्दी चाली असे म्हणायचे. आई जगदंबेची कृपा, मी आधी जाऊन ओटी भरते तिची. देवा पुढे ना गोडा धोडाचे ठेवते हो. आलेच हो, पण ही बातमी आणणाऱ्या पेंडसे अण्णांचेही तोंड गोड करावे सवे. हो, पांडू बरोबर पाठवते गोडाचे. हो हो, पाठवा. जय जय रघुवीर समर्थ. बरे ऐकले का, आजची मटकीची उसळ ही खास सखा काकांच्या पद्धतीने केली आहे. अरे वा, आंबळ जास्तच तिखट आहे. तेव्हा बाजूला दह्याची वाटी देखील ठेवली आहे. जास्त झेपली नाही तर दह्या सोबत खावी, नाही तर तिखटाचा त्रास होईल. अरे वा, पाहूया बरे. अगदी जहाल मतवादी झालेली आहे उसळ. अहो भाई, अहो अहो, आपल्याला त्रास होईल, इतकी खाऊ नये. निदान दही तरी सोबत घ्यावे. ऐका माझे. वय वय, ऐका जरा वहिनी बाईचं. नका खाऊ, माझं चुकलं. नाही नाही, कोणाचीही चूक झालेली नाही, उलट आम्हास मऊजच येते आहे. अहो अहो, पण त्रास किती होतो आहे. यमाबाई, तिखट खाण्याची सवय नाही इतकेच. पण मी काय म्हणते, आपण सारी जणे एकाच देशात राहतो, परंतु तरी सुद्धा प्रत्येकाची स्वयंपाक करण्याची रीत निरनिराळी. असे कसे? म्हणजे पहा ना, कोणी कोणी तिखट जास्त वापरते, कोणी गूळ जास्त घालते, कोणी काही कोणी काही, असे कसे? अगदी साधी कारणे आहेत त्यास. त्यातील मूलभूत आणि मुख्य कारण म्हणजे भौगोलिक. डोंगर माथ्यावरील हवा, सपाट जमिनीवरील हवा, समुद्र किनाऱ्यावरील हवा, असे वेगवेगळ्या प्रकारचे हवामान, त्याचबरोबर नदीकाठ, थंड प्रदेश, उष्ण प्रदेश, वाळवंट, असे नाना प्रकार. त्या त्या हवामानानुसार तेल, तिखट मीठ, गोड यांचे प्रमाण नैसर्गिकरित्या अनुकूल असणारेच घडते. आणि त्या प्रदेशात जे पचेल, जे रुचेल आणि जे अंगी लागेल, त्याच प्रकारचे अन्न सेवन केले जाते. शिवाय ज्यांस कष्टाची कामे करावयाची आहेत, लढाईस जावयाचे आहेत, श्रम करावयाचे आहेत, त्यासाठी त्यांचे शरीर तगून राहावे आणि अशी कामे लिहिल्या करता यावीत, यासाठी असा हा श्रमजीवींस आपलासा वाटतो. गरजच असते ती. रणात तलवार चालविणारा ताकदवानही हवा आणि चपळही हवा. त्याचप्रमाणे बैठे काम करणाऱ्यास हलके आणि अल्प अन्न हवे. त्यातही राजस, तामस आणि सात्विक असे गुण आहेत. असो, हा विषय तसा खूपच मोठा आहे, पण स्थूल मानाने भौगोलिक स्थिती आणि कामाचे स्वरूप यानुसार प्रत्येकाचा हा ठरतो असे म्हणावयास हरकत नाही. तेव्हा सखा काका तिखट खातात ते योग्यच आहे, आणि आपले गुळा वाचून अडते तेही योग्य आहे. पण रमाबाई, असा रुची पालट कधी कधी बरा वाटतो. तिखट लागले खरे, पण रसना जागी झाली हेही खरे. खरेच सखा काका, अन्न हे पूर्ण ब्रह्म. वा 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 माले, आज नाम देवाचा घास इटला न काला मन की. रमाबाई,
तुम्हाला एक सांगावयाचे होते. आपला जमा खर्चाची किर्द वही दररोज पाहण्याचा जो परिपाठ आम्ही चालविला आहे त्याऐवजी ती वही आता आम्ही महिन्यातून एकदाच पाहत जाऊ. अगं बाई का बरे? कारण जमा खर्च टिपणे आणि ताळेबंद मांडणे तुम्हाला आता चांगलेच जमू लागले आहे. खरे? होय. आणि आता असे करूया, आजपासून तुमच्याजवळ आम्ही जे पैसे देतो त्यातील 100 रुपये भोजन खर्चासाठी काढून घ्या आणि ते महिनाभर पुरवा. कसे? चालेल. उरतील ना 100 रुपये? हो तर, अगदीच उरतीलच. उरलेल्याचे काय करायचे? उरलेले पैसे काही आम्ही तुमच्याजवळ मागणार नाही. आणि अलीकडे तुम्ही लक्ष्मीबाईंसोबत शिवणकाम वगैरे करता त्यासाठी बक्षीस म्हणून ठेवा. हो, पण हे 100 रुपये फक्त भोजन खर्चासाठीच ना, नाही म्हणजे नोकर माणसांचे पगार, इतर वर्गण्या हे सगळे नाही ना यात यायचे? नाही नाही, हे 100 रुपये निव्वळ भोजन खर्चासाठीच. मात्र आम्हाला जेवणाचे आणि फराळाचे पदार्थ आता सारखेच हवेत, त्यात कमी होता कामा नये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे काही जिन्नस मागवाल ते रोखीनेच, उधार अजिबात नको. उरतील ना? हो तर, अगदी. भोजन खर्चासाठी 100 रुपये खूपच झाले, उरतीलच. त्यासाठी खास बक्षीस आहेच. नाही, आम्हाला तिघांनाही एकदम बोलवलं का? नाही म्हणजे ते भूताभीताच संपलं ना सगळं. आता सोमन मावशींनी काय वागळी केली त्यांना कशाला त्रास? अरे पांडा, कोणी काही केलेलं नाही हो, आणि माझा मुळी कुणावर रागच नाहीये. मग अरे मी काही तुम्हाला फैलावर घेण्यासाठी नाही बोलवले इथे. मला सांग पांडा, मी कधी कुणावर रागवले का आजवर? हा, चिडले नाही की नाही? मग बस, तिघे जण पाटावर बसा बरे. बसा. अरे बसा म्हणते ना. बसा बसा बसा. हे काय? अहो, आमचे हे सुखरूप आहेत. पेंडशांनी त्यांना स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं, पेंडसे बोलले देखील त्यांच्याशी. माझे मन अगदी सुपासारखे झाले हो. काय करू आणि काय नको हेच कळत नाहीये मला. म्हटले म्हटले सगळ्यांची तोंडे गोड करावी, आनंदी जेवावे सगळ्यांना. नारू, पांडा जी जी, तुझ्यासाठी सुद्धा धोतर जोडी आहे हो. जी जी जी. आयुष्यवान भाऊ. आणि तुमच्या तिघांसाठी रव्याची खीर देखील केली आहे हो. घ्या घे पांडा, तुला खाओ. मी ना माझ्या शिल्कीतनं एक एक पैसा देखील देणारे हो तिघांना. आणते सुभद्रा वहिनी, खरच तुमचे उपास तपासकिनी फळाला आले हो. खरे हो, आज ना उद्या नक्की घरी परत येतील. तुम्ही तिघे खा, मी आलेच पैसे घेऊन. जी जी. खा खा खा. येऊ देत येऊ देत. विठू काका आले ना म्हणजे या वाड्यावर जरा जरब तरी बसल. विठू काका म्हणजे लई दांडगा माणूस, पण मनानं अगदी साधा गोळा. आपल्या थोरल्या मालकांवर लय जीवा त्यांचा. या सुभद्रा काकूंचा आता जीव वर खाली होतोय, पर जेव्हा विठू काका त्यांच्या बरोबर होते ना तेव्हा सतत भांडायचे. खा खा, ही हातात दिलेली खीर खा,
नाही तर मन जर बदललं ना तर हातातलं वाडग पण काढून घेतील. वारपा वारपा काय रे, काय कागाळे चाललेत? काय देणार नाही तुला खीर आणि पैसा तर अजिबात मिळणार नाही तुला. सो म्हणणं अशी, घ्या दोन पैसे तुम्ही ठेवा. दादा नारू एक पैसा तू ठेव रे. म्हंटले आनंदाची बातमी कळलीये तर सगळ्यांची तोंडे गोड करावी, पण ह्या मेल्याचे तोंड कडू ते कडू सतत. ते आपलं बोललो मी आपलं काय. ओ काकू ओ पैसा तुझ्या हातात आहे ना, बघू बघू बघू. बघा तो पैसा तरी खराय का बघू दे. बघा 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 काय काय अरे थांब बघू दे ना, त्याशिवाय कसं घासल्याशिवाय कसं करणार. खराय का पैसा? थांबा जरा घासू दे. घासू दे हात घासू दे. न्यू टेस्टामेंट कुठवर आले? खून ठेवली आहे, वाचते. घ्या वाचा. माझ्या लेकीला लहान मुलांची फार हौस होती, पण तिच्या पदरी काही मूल खेळले नाही. ती खंत उराशी बाळगूनच गेली ती. तिची आस तू पूर्ण कर. काय झाले?